सुवर्णस किचन मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। तर आता उन्हाळा चालू झालेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये ना मस्तपैकी मार्केटला कैरे आलेला आहे। तर कैऱ्या म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं आणि कैरीपासून ना आपण वेगवेगळे पदार्थ यापुढे रेसिपी मध्ये बघणार आहे। तर आजचा पहिलाच आपला रेसिपीचा पदार्थ साखर आंबा। कैरीपासून आपण साखर आंबा कसा तयार करायचा ते बघू। तर कोणी याला मुरंबा पण म्हणतात, कैरीचा मुरंबा। तर आज आपण आहे ना कैरीचा साखर आंबा बनवून तो वर्षभर कसा टिकेल आणि त्याच्यासाठी काय करावं लागेल, काय साहित्य घ्यावं लागेल, ते सर्व काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणारच आहे। तर आता रेसिपीला जास्त वेळ न लावता सुरुवात करू। तर चला मी काय साहित्य घेतले ते सर्व काही दाखवते आणि ह्या कैऱ्याच घ्यायच्या आपल्याला साखर आंब्यासाठी, कारण ह्या कैऱ्या आहे ना थोड्याशा आंबटपणा कमी असतो याच्यामध्ये, त्यामुळे। तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करू। कैरी घेताना ना शक्यतो मोठ्या आकाराची घ्या आणि ह्याच कैऱ्या घ्या, कलमी कैऱ्या। ह्या आहे ना जरा आंबट पण कमी असतात आणि याला साखर पण जास्त लागत नाही। तर आता ह्या कैऱ्या घेतल्यानंतर, स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आता मी ना साळून घेते। दोन कैऱ्या घेतल्या इथे मी आणि दोन्ही कैऱ्यांना व्यवस्थित साळते। कैऱ्या किसताना आहे ना मोठ्या किसणीने किसायच्या, बारीक किसणीने अजिबात किसायच्या नाही। दोन्ही कैऱ्यांना व्यवस्थित आता किसून घेते। या पद्धतीमध्ये ना आपल्याला सर्व कैरी ना किसून घ्यायच्या आहे। इथे मी ना कैरीचा साखर आंबा बनवण्यासाठी सर्व काही साहित्य काढून घेतलं। आता गॅसच्या शेगडीवर आहे ना पॅन ठेवला आहे, त्यामध्ये ना साजूक तूप घालायचं 2 चमचे, त्यामध्ये 2 लवंग आणि 2 दालचिनी घातल्याय। त्या थोड्याशा गरम केल्या की त्या तुपामध्ये की आपल्याला आहे ना कैरीचा जो किस आपण काढलेला आहे ना तो सर्व काही हाताने पिळून घ्यायचा। कैरीतलं जे आंबट पाणी असतं ना ते काढून घ्यायचं, म्हणजे आपला साखर आंबा ना जास्त आंबट होत नाही। तर अशा पद्धतीने सर्व कैरीचा किस पिळून घ्यायचा आणि त्यानंतर तुपामध्ये व्यवस्थित चांगला परतून घ्यायचा। 1-2 मिनटं आहे ना तुपातच व्यवस्थित परतल्यानंतर आहे ना यामध्ये आता साखर घालताना आहे ना तुम्हाला जितकं गोड पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही साखर घालायचं। आपण इथे प्रमाण सांगितलेलं नाही आहे, कारण काही कैऱ्या आहे ना आंबट असतात तर काही आहे ना कमी आंबट असतात, त्यामुळे आपल्याला इथे साखर जितकी आपल्याला पाहिजे तेवढी टाकायची आणि सर्व काही व्यवस्थित हलवत राहायचं। हलवताना साखर पाणी सुटणं आणि मिश्रणे ना असं थोडंसं पातळ होतं बघा। तर आपल्याला 15-1 मिनटं आहे ना हे मिश्रणे ना थोडंसं असंच परतून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला याला फक्त 2-3 मिनटं आहे ना वाप द्यायची आहे आणि वाप देत असताना गॅस आहे ना कमी करायचा। त्यानंतर आता बघा मिश्रण आहे ना थोडंसं कोरडं झालं आहे आणि आता आपण आहे ना यामध्ये शेवटी वेलची पावडर घालू। वेलची पावडर घातल्यानंतर आहे ना मिश्रण मिक्स केल्यानंतर आहे ना लगेच आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ। आता आपला साखर आंबा झालेला आहे, गॅस बंद करते आणि आपल्या प्लेटमध्ये काढून घेते। तर आता आपला कैरीचा साखर आंबा तयार झालेला आहे आणि हा साखर आंबा तुम्ही ना फ्रीजमध्ये नका ठेवू, बाहेर ठेवला तरी तो वर्षभर टिकून राहतो आणि खूप छान लागतो। तर कैरीचा साखर आंबा कसा वाटला, तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नक्की करून बघा असा व्हिडिओ कसा वाटला। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। परत अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी आपण परत भेटू। तोपर्यंत सर्वांना बाय बाय।